च्या सुरुवातीला बातमी शिवसेना आणि शिंदेंमधल्या नव्या सामन्याची आहे. एकीकडे 50 आमदारांच्या सोबतीने सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा नारा आजही बुलंद करण्यात आला, कारण शिवसेना या संघटनेवर शिंदे गटानं दावा दाखवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या संतोष बांगर आणि नरेश म्हस्के यांची एकनाथ शिंदेंनी पुनर्नियुक्ती केली आहे. त्यामुळे ठाकरेंकडून हकालपट्टी झालेल्यांची शिंदेंनी केलेली पुनर्नियुक्ती म्हणजे सेनेला ताब्यात घेण्याचा शिंदे गटाचा डाव तर नाही ना, हा प्रश्न आता विचारला जातोय. शिवसेनेवरील वर्चस्वावरून रस्सीखेच. मुख्यमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या. बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात सामना. खरी शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं, मात्र त्यानंतरही शिवसेनेतील संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. शिवसेनेवरील वर्चस्वावरून आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलाय. शिंदे गटात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मात्र हकालपट्टी झालेले लोकप्रतिनिधी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्याचा शिंदे गटानं सपाटा लावलाय. नुकतंच ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्केंसह महापालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शिवसेनेनं म्हस्के यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर गुरुवारी नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी म्हस्केंची पुन्हा जिल्हा प्रमुखपदी पुनर्नियुक्ती केली. विशेष म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराची जबाबदारी देखील म्हस्केंवर सोपवण्यात आली आहे. शिंदे साहेबांनी सांगितले, ही जी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, माझी नाही आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेली ही संघटना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरोधात, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात कायम शिवसेना लढलेली, हाच विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत. त्यामुळे ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ नरेश म्हस्के यांची पुन्हा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे तर असं नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती. जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख, तो जिल्हा प्रमुख आहे ना, तो जिल्हा प्रमुख कंटिन्यू आहे. म्हणजे स्वागत करतो आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी या पुढे आमदारांच्या बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे, त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. शिवसेनेनं बंडखोरांवर केलेल्या हकालपट्टीच्या कारवाईला आता शिंदे गटाकडून पुनर्नियुक्तीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडतो. तर आगामी काळात शिवसेनेवरील वर्चस्वातून शिवसेना विरुद्ध शिंदेगड हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत स्थिरस्थावर झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांच्या मनातली खदखद बाहेर पडू लागली आहे. मुंबईत एकनाथ शिंदेच्या सत्कार समारंभात अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे हे लेना नाही देना बँक आहेत असं म्हटलं. एकनाथ शिंदेंना देना बँक म्हटलं इथपर्यंत समजू शकतो, पण अब्दुल सत्तार लेना बँक कुणाला म्हणाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आणि न्यूज 18 लोकमतवर बोलताना त्याचा खुलासा सुद्धा अब्दुल सत्तार यांनी केला. संजय राऊत हे लेना बँक आहेत असं म्हणत त्यांनी राऊतांवर जोरदार तोफ डागली. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. प्रत्येक माणसाने आपल्या इमानदारीने सांगायला पाहिजे का पहिल्या लॉकडाऊन मध्ये किराणा किट आणि अन्नधान्य किती लोकांना वाटले आपण सर्वांनी हात उचलून बोलायला पाहिजे.
त्यावेळेस आपल्याला कळल का हे अन्नदाता हा देणारा माणूस देना बँक. मी आतापर्यंत लेना बँक बघितली, ही पहिली देना बँक आहे महाराष्ट्रामधली. कमी बोलणं आणि जास्त काम करणं. मुख्यमंत्री